नमस्कार, मी सदानंद आर्डेकर सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जर कोणी या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आज मला जायचं आहे मासे पकडायला आणि आमच्या वाडीतले दोघे तिघे मुलं बोलले की आज आम्ही मासे पकडणार आहोत आणि त्याची तिथे मला जायचं आहे. आता चला तर मग. काय रे गावले मासे? इथे राज, शुभम आणि लखन मासे पकडतोय. त्यांची कुठची पद्धत आहे ती मला पण नाही माहिती, बघूया काय करतायत ते. किती गावले रे? बरेच गावले रे. ते बघ एवढे मासे भेटलेत. दाखव शुभम. अरे वा, हे बघ यांनी एवढे मासे आता पकडलेत आणि मासे पकडलेत या डबक्यामधून. त्यांनी गांडूळ पकडलेत आणि गांडूळ लावणार आहेत आणि मग गांडूळ खायला मासे आले की त्यांना ते पकडणार. आणि काहीतरी शोध वेगळाच लावला असं वाटतोय. राजे दाखव कशी केलं ती घरी. त्याने स्वतः घरी बनवली आहे. हे बघा, टासणी घेऊन त्याला थोडस बेंड केलंय आणि इकडे त्यांनी काळा धागा बांधला इथे. हा, आणि याला ते आता गांडूळ लावणार, म्हणजे काढू लावणार आणि मग ते पाण्यात टाकणार. त्याचे लावलं गांडू. हे बघा, शुभम गांडूळ लावतोय. स्वतः त्यांनी होममेड घरी बनवली आहे. त्या म्हणून बरेच भेटले मासे रे. शुभम मात्र टाकतोय, बघूया मिळतात का. त्यांनी अशी आयडिया केली की दोऱ्याला टासणी बेंड करून लावली आहे आणि मासा त्याला लागला, म्हणजे माशाने जर गांडूळ पकडलं की ती लगेच दोरा खेचतात, मग त्यासोबत मासा पण बाहेर येतो. बघू यांना भेटत आहेत काय. थोडे तर त्यांनी ऑलरेडी पकडून ठेवले आहेत. जेव्हा घरी लावून पकडतात तेव्हा काय होतं की घरीला मासे लागतात. हा बघा, इथे भेटलाय मासा. दाखव राजा, हातात पकडून दाखव, हातात पकडून दाखव. वा, शिंगटी भेटली. अरे वा, जवळ जवळ पुढे दाखव. अरे हा वा, मस्त आहे बघ. अजून शिंगटी पकडली आहे, भारी. हा बादली टाक. जेव्हा गळ, म्हणजे गळे लावून पकडतात ना, त्यावेळे कसं होतं की गांडूळ जेव्हा मासे खातात तेव्हा त्यांचं तोंड ते गळ्यामध्ये अडकतं. परंतु ही त्यांची जी पद्धत आहे ती वेगळीच आहे. त्यांनी कसं केलं की टासणीला गांडूळ लावले आणि जेव्हा गांडूळ खायला मासा येतो तेव्हा लगेच त्यांना समजतं. मग ते समजल्यावर पटकन दोरा बाहेर फेकतात, मग त्यासोबतच मासा पण बाहेर फेकला जातो. त्यांनी वेगळी पद्धत शोधून काढली आहे.
नाही का रे बघा अजून एक भेटलाय मासा लखनला. शुभम दाखव खरं तो दाखव हा हे बघा इथे एक शेंगटी भेटली आहे हे बघा हे बघा. ए पान बाजू काढ ना पान बाजू काढ हे बघा एक शेंगटी भेटली आहे त्यांनी जेवढे मासे भेटलेत तेवढ्या बादलीमध्ये टाकल्यात हे बघा बादलीमध्ये मासे आहेत. खरोखरच त्यांनी खूप भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. पुन्हा एकदा तिघांनी सुद्धा पाण्यामध्ये टाकले गळ नाही कधी कधी काय होतं की मासा आहे ना तो गांडूळ खाऊन पळतो मग त्यावेळी भेटत पण नाही थोडा वेळ वेट करावं लागतं. भेटलो ना गेली का पाण्यात धर लवकर त्याने राजाने खेचली पण एकदम पाण्याजवळच पडली त्यामुळे ती पूर्ण व्यवस्थित पकडावी लागेल. भेटली का रे हा भेटली वा दाखव वा शेंगटी भेटली पुन्हा एकदा शेंगटेच जास्त भेटतात हे बघा हे बघा हो थांब थांब हे बघा ती शेंगटी भेटली आपल्याला पुन्हा बाहेर पळाली अजून एक भेटले इथे एक शेंगटी भेटली अजून आज दाखव भारी रे ते बघा एक शेंगटी भेटली पुन्हा टाक बांधली टाक अजून एक भेटली वा भारी रे पटापट भेटतात उचल टाक बांधली टाक हे बघा फायनली आता एवढे मासे पकडलेत त्यामानाने बरेच मासे भेटलेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.